अ व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स आज आपण शिकणार आहोत धडा बारावा शब्दकोश स्थूल वाचन प्रस्ताविका दैनंदिन जीवनात आपण सहजपणे अनेक नवीन शब्द वापरतो हे अनेक शब्द अनेकदा आपल्या कानांवर पडतात अथवा वाचनातून समजतात संदर्भानुसार आपण त्यांचे अर्थ लावतो व त्यांचा उपयोग करायला शिकतो प्रत्येक वेळी त्या शब्दांचा नेमका अर्थ किंवा अर्थछटा आपल्याला समजलेलीच असते असे नाही भाषिक समृद्धीसाठी शब्दाचा नेमका अर्थ माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक असते यासाठी शब्दकोश हे महत्वाचे साधन आहे या वर्षी आपण शब्दकोशाची ओळख करून घेणार आहोत नवीन शब्दांचे अर्थ आपण शब्दकोशात पाहू शकतो हे शब्द शब्दकोशातून कसे शोधता येतात त्याचे मार्गदर्शन या पाठातून मिळते नवीन शब्दांचा अर्थ तुम्ही शब्दकोशात पाहायला शिकावीत त्याची सवय तुम्हाला लागावी व शब्दांच्या अर्थाची मजा घेता यावी या दृष्टीने या, या पाठाचा अभ्यास महत्वपूर्ण आहे शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये नेहा व सायली या दोन मैत्रिणींमधील हा संवाद आहे नेहा सायली स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या शब्दांमधील दिन शब्दांचा अर्थ दिवस असा आहे ना सायली हो असाच सा आहे नेहा, का नेहा अग मागच्या धडात हा शब्द आला होता तेव्हा बाईंनी या शब्दाचा अर्थ सांगितला होता गरीब सायली दोन्ही शब्द नीट बघितलेस का तू कसे लिहिले आहेत ते नेहा आपण आता पुस्तकातूनच बघूया शब्द कसा लिहिलाय ते सायली हा बघ मागचा धडा आणि हा शब्द दिन नेहा अरे हो तरी दोन्ही शब्द लिहिण्यात फरक आहे सायली बरोबर दिन शब्दात दी दीर्घ आहे दिन म्हणजे करीप दिन शब्दात दिरस्व आहे दिन म्हणजे दिवस नेहा शब्दांची किती गंमत आहे ना अक्षरात वरवर साम्य आहे पण लेखनातल्या ले फरकामुळे अर्थात केवढा फरक सायली आपण दोघीजणी असे नवीन शब्द आणि त्याचे विविध अर्थ रोज समजून घेऊया नेहा अगं पण कसे आपल्याला सारखे आपल्या बाईंकडे जावे लागेल अर्थ विचारायला सायली अगं नाही मला माहिती आहे त्याची गंमत शब्दाचे अर्थ आपले आपण कसे शोधायचे ते मी तुला दाखवते सायली आणि नेहा त्याप्रमाणे शब्दांचे अर्थ शोधण्याचा आनंद तुम्हालाही घ्यायला हवा त्यासाठी तुम्ही या पाठातून शब्दकोश म्हणजे काय त्याची रचना तो कसा पहावा याबाबत माहिती करून घेणार आहात शब्दकोश म्हणजे काय त्याची उद्दिष्टे तो कसा पहावा हे आपण समजून घेऊया मुलांनो ज्या एका अक्षराने किंवा अक्षर समूहाने एखादी वस्तू विचार कल्पना भाव गुण किंवा क्रिया इत्यादींचा अर्थ व्यक्त केला जातो त्या अक्षरास किंवा अक्षर समूहास शब्द असे म्हणतात कोश म्हणजे संग्रह तर शब्दकोश म्हणजे शब्द संग्रह होय हा झाला शब्दकोश शब्दाचा व्या, पण विकसित भाषांत संग्रह आणि शब्दकोश यांच्या स्वरूपात थोडा फरक असतो एखाद्या भाषेच्या विशिष्ट क्षेत्रातील मर्यादित शब्दांच्या संग्रहाला शब्दसंग्रह ग्लोसरी असे म्हणतात तर या भाषेतील बहुतेक सर्व शब्दांचा संग्रह विशिष्ट रचना पद्धतींचा अवलंब करून दिला असल्यास त्याला शब्दकोश डिक्शनरी असे म्हणतात कोशात समाविष्ट केलेले शब्दांची रचना पद्धतीप्रमाणे केलेली असते संग्रहित केलेल्या शब्दांचा क्रम कोणत्या पद्धतीने लावला आहे ते कळले तर कोणताही शब्द कुठे को सहजने सापडेल हे नक्की कळते अलीकडे सर्व भाषांतील कोशातील शब्दांची योजना त्या भाषेच्या व्यवहारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीतील वर्णाच्या क्रमाने केलेली असते अशी योजना करताना शब्दांचे आद्य अक्षर किंवा वर्ण विचारात घेतलेला असतो या पद्धतीमुळे कोशात कोठे शब्द सापडेल हे चटकन ठरवता येते उद्दिष्टे एक प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे दोन शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे तीन शब्दाच्या छ अर्थाच्या छटा समजणे चार शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात येणे व सहा शब्दकोश हाताळता येणे काय असते शब्दकोशात शब्दांचा संग्रह शब्दांचे प्रमाण उच्चार विपत्ती समानार्थी प्रतिशब्द संदर्भानुसार बदलणारे शब्दांचे अर्थ अर्थाचे स्पष्टीकरण करणारे वर्णन किंवा चित्र प्रसिद्ध लेखकांच्या ग्रंथातील संदर्भ शब्दकोश कसा पहावा शब्दकोश क्रम। शब्दकोश एखादा शब्द ठरव विल्ले क्रम समजून घे शब्दकोश बघ अर्थ विविध अर्थचटा लक्षात घे एका शब्दाचे विविध अर्थ समजून घे शब्दकोशात एखादा शब्द शोधताना आकार विल्ली म्हणजे अ या अक्षरापासून लावलेला क्रम महत्त्वाचा असतो आपण वि भा नेमाडे यांच्या नव्या युगाचे गाणे या कवितेतील एका ओळीचे उदाहरण पाहूया अणुरेणूतून प्र शब्द प्रकटतील चला चला पुढती विज्ञानाचा प्रकाश आला घडी दिव्य क्रांती आता समजा आपल्याला अणुरेणुतूनी प्रकटती विज्ञान प्रकाश दिव्य आणि क्रांती असे सहा शब्द शोधायचे आहेत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे शब्दांना लागलेले प्रत्यय वगळून सामान्य रूप वगळून मूळचा शब्द शोधायचा असतो अणुरेणुतूनी या शब्दाला तुनी हा प्रत्यय वगळून मूळ शब्द शोधावा लागेल दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे क्रियापदाचा मूळ धातू शोधायचा असतो म्हणजे प्रकटती या शब्दाचा प्रकट हा मूळ धातू आपल्याला शोधावा लागेल अणुरेणू प्रकट विज्ञान प्रकाश दिव्य क्रांती या सहा शब्दांचा आता आपण क्रम लावू आपल्या वर्णमालेनुसार यांची पहिली अक्षरे कुठल्या क्रमाने येतात ते पाहू आता अर्थातच स्वरापासून सुरू होणाऱ्या शब्दाचा क्रम आधी लागेल म्हणजे इथे अणुरेणू हा शब्द आधी येईल त्याचा पहिला क्रमांक त्यानंतर उरलेल्या पाच पैकी कुठलं अक्षर आधी येईल यात साहजिकच स्वरानंतर येणारं पहिलं व्यंजन क म्हणजे दुसऱ्या क्रमांकाला येईल क्रांती नंतर क्रम येईल दिव्यमधील द चा मग येतील प्रकट आणि प्रकाश हे शब्द सर्वात शेवटी येईल विज्ञान आता प्रकाट प्रकट आणि प्रकाश यात प्र नंतर कुठली अक्षरे येतात तर क आणि का आता तुम्हीच सांगा क आणि का, का यापैकी कोणाचा क्रम आधी लागेल अर्थातच क चा म्हणून प्रकट आधी येईल आणि प्रकाश नंतर मग आता क्रम तयार झाला अणुरेणू क्रांती दिव्य प्रकट प्रकाश विज्ञान आहे ना सोपे यात क्रांती प्रकट प्रकाश यांमधील पहिले अक्षर जोडाक्षर आहे ते कसे शोधायचे तर अ पासून औ पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतात म्हणजेच क पासून पर्यंतचे शब्द संपले की जोडाक्षरे सुरू होतील त्यात क अधिकर क्र शोधायचा मग क्र शोधायचा त्यावर अनुस्वार असलेले शब्द शोधायचे तेव्हा आपल्याला क्रांती सापडेल आता तुम्ही स्वतः शब्दकोशात शब्द, शब्द पाहायचा सराव करा तीप क्ष यांचा क्रम अकार विल्ले लावताना अळ या शेवटच्या व्यंजनानंतर येतो शब्दकोश पाहण्याची हातळण्याची सवय लागली की शब्दाचे अर्थ व मोल तुम्हाला कळेल योग्य जागी योग्य अर्थाचा शब्द तुम्ही वापरू शकाल समर्पक शब्द मांडणीच्या प्रवासात शब्दकोश हे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे या साधनाचे महत्त्व जाणा तुम्ही आता उच्च प्राथमिक गटात आहात भाषिक वाट वाटचालीत शब्दकोशाचे महत्त्व जाणावे यासाठी या पाठाचा अभ्यास करणे योग्य ठरेल